नगर दौंड रस्त्यावर अपघाताची मालिका सुरूच, शिवसेनेच्या जिल्हा परिषद संदेश कारले यांनी केले आंदोलन। रस्ता दुरुस्तीच्या कामाचा ठेकेदार तसेच गॅस पाइपलाइनच्या कामाचे ठेकेदार मनमानी करत असून त्यांच्या निष्काळजीपणामुळे अपघातात बळी जात असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत होता, त्यामुळे परिसरात प्रचंड चीड निर्माण झाली होती। संदेश कारले यांच्या नेतृत्वाखाली सर्व परिसरातील नागरिक रस्त्यावर उतरले। यावेळी संदेश कारले बोलताना म्हणाले, नगर दौंड रस्त्याच्या परिस्थितीचे वास्तविकता मांडली, येथे रस्ता झाल्यापासून अनेकांचा अपघातात बळी गेला, त्यातच गॅस पाइपलाइनचे काम नियोजन शून्य असल्याने अनेक जणांचा अपघातात मृत्यू झाला। यापुढे सदर कंपनीने योग्य ती काळजी घेतली पाहिजे, गाड्यांचा वेग जास्त असल्याने धोक्याच्या ठिकाणी रिफ्लेक्टर लावण्याची गरज असतानाही ते लावण्यात आले नाही। अपघात टाळण्यासाठी योग्य ती काळजी घेण्यात आली नसल्याने अपघात वाढले आहेत। येथील परिस्थितीची कल्पना प्रशासनाला दिली होती, परंतु काहीही फरक पडलेला नाही। यापुढे अपघात झाल्यास संबंधित कंपनीवर गुन्हे दाखल करा, तसेच अपघातातील जखमींचा सर्व खर्च कंपनीकडून वसूल करण्यात यावा, वाहनांचेही झालेले नुकसान कंपनीने द्यावे अशी मागणी संदेश कारले यांनी केली। मागच्या एक साधारण महिनाभरापासून एक अपघाताची मालिका सुरू झालेली आहे। गॅसचे एक पाईपलाईनचं काम चाललंय, उकरायचं आणि रस्त्यावरती माती टाकायची किंवा शेतकऱ्याच्या शेतात माती टाकायची ही परिस्थिती। दुसरीकडे नगर दौंड रोडचं जे काँक्रिटीकरण झालं ते काही ठिकाणी तुटलंय, निकृष्ट दर्जा असल्या कारणानं त्या ठिकाणी तोडायचं आणि तोडल्यानंतर रिफ्लेक्टर कुठल्याही प्रकारचा सूचना नाही, बोर्ड नाही, काही नाही, अगदी मुरमाचे ढीग रस्त्यावर टाकून ठेवले। मागच्या एक 8 दिवसामध्ये 8 ते 10 अपघात झाले, काहीची नोंद झाली, काहीची झाली नाही। एक 7 ते 8 माणसं जबर जखमी झाले आणि 2 माणसांचा मृत्यू झाला। परवा सागर मोहरे नावाच्या 28 वर्षात तरुणाचा मृत्यू झाला, 6 महिन्याची मुलगी त्याला आहे। कुठल्याही प्रकारचा रिफ्लेक्टरचा बोर्ड असता तर अपघात झाला नसता। एकीकडे गॅसच्या पाईपलाईनवाल्यांचा निष्काळजीपणा, दुसरीकडे यांचा निष्काळजीपणा, म्हणून आज आम्ही या ठिकाणी यांचे कामगार आले होते, यांना या ठिकाणी बांधून ठेवलंय आणि फक्त माणुसकी दृष्टिकोनातून आम्हाला आता सोडा म्हणून थोडं सोडलंय। परंतु आता तेच जोपर्यंत रिफ्लेक्टर लावणार नाही तोपर्यंत मात्र यांना आम्ही या ठिकाणून जाऊनच देणार नाही, कारण शेवटी लोकांचा प्रश्न आहे। रात्री ज्या अपघात झाला वाचवायला उभे राहिले असताना लक्झरीनी मागून येऊन उडून दिलं, म्हणजे वस्तुस्थिती किती वाईट आहे, उभं राहणंसुद्धा शक्य नाही। 100 ते 150 स्पीडने चाललेल्या गाड्यांना 100 मीटरपर्यंत पूर्ण नॅशनल हायवेच्या नॉर्मनुसार रिफ्लेक्टरचा पूर्ण रेडियम असलेला बोर्ड असावा। एक चिठोरीचा बोर्ड लावायचा आणि त्याला रेडियम आहे असं दिसतंय। यांच्या चुकीमुळे अपघात झाला, सदर अपघाताच्या जखमींचा सगळा खर्च कंपनीने करावा, झालेल्या मोटर वाहनांचा खर्च कंपनीने दिला पाहिजे आमची या ठिकाणी मागणी आहे, आणि पर्याय जर देणार नसेल तर तिची फिर्याद आम्ही पोलिसांना या ठिकाणी देणार आहोत।